नमस्कार रेणुकास किचन मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आता आषाढी एकादस येणार आहे त्यामुळे आज आपण बनवणार आहोत उपवासाची आलूची भाजी आमटी आणि दशमी खूप झटपट बनणारा पदार्थ आहे आणि खूप रुचकर सुद्धा लागते ही दशमी तुम्ही बघा किती छान अशी आपली दशमी झालेली आहे कमी तेलात आणि पटकन बनणारा आपला पदार्थ आहे बघा किती छान असा पापुद्रा आलेला आहे आपल्या दशमीला आणि ही खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर चला तर आपण पटकन बघूयात याला यासाठी आपल्याला ला लागणार आहे तेल मीठ शेंगदाणे बटाटे दोन उकडलेले आठ ते बारा मिरच्या आणि इथे पुन्हा शेंगदाणे लागणार आहेत आपल्याला आमटी बनवण्यासाठी त्यानंतर भगर आणि साबुदाणा तर याचं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या इथे आम्ही अर्धा किलोचं पॅकेट घेतलं होतं भगरचं आणि त्यामध्ये एक वाटी साबुदाणा घाल घालायचा आहे तर हा एक वाटी साबुदाणा अंदाजे ग्रॅममध्ये दीडशे ग्रॅम साबुदाणा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला याचं माप घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपला हा जो साबुदाणा आहे याला आपल्याला कढईमध्ये छानपैकी ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपला साबुदाणा छानपैकी ड्राय रोस्ट झालेला आहे आता यामध्ये आपण भगर मिक्स करून याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचा आहे छानपैकी तर भगरला कुठे कुठे वरईचे तांदूळसुद्धा म्हटलं जातं साबुदाणा आणि भगरचं जे मिश्रण होतं त्याचं छानपैकी मिक्सरमध्ये ग्राईंड करून पावडर केलेलं आहे आणि याला चाळणीनं छानपैकी चाळूनसुद्धा घेतलेलं आहे सर्वात अगोदर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला मिरच्या छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत मिरची पेस्ट छानपैकी पे वाटून घेतलेली आहे आपण आता दोन चमचे मिरची पेस्ट आपण बाजूला काढून घ्यायची आहे आणि एक चम्मच मिक्सरच्या पॉटमध्येच ठेवायची आहे ही आपल्याला आमटीसाठी लागणार आहे तुम्ही जास्त पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तर एक चमचा ठेवली आहे आणि यामध्ये आता आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं आपण स्वादानुसार इथे मीठ घालणार आहोत आणि यालासुद्धा आता मिक्सरमधून छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे आपलं हे जे मिश्रण आहे छानपैकी मिक्सरमधून आता ग्राइंड करून घेतलेलं आहे आमटी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एका गंजामध्ये एक चमच तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपलं शेंगदाणे आणि मिरचीच्या पेस्टचं जे मिश्रण आहे हे सुद्धा घालून घेतलेलं आहे तर तुम्ही जर खात असाल तर यामध्ये जिरेसुद्धा घालू शकता आम्ही जिरे खात नाहीत उपसाला म्हणून घातले नाही आणि आता आवश्यकतेनुसार इथे पाणी घातलेलं आहे तर मीठ टाकायची गरज नाही आहे मीठ आपण अगोदरच त्या वाटणात टाकलेलं होतं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये जोपर्यंत आपल्या आमटीला इकडे उकळी येत आहे तोपर्यंत आपण आलूची भाजी करून घेऊयात भाजी बनवण्यासाठी कढईत सर्वात अगोदर एक चम्मच इथे तेल घातलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण एक टेबल स्पून आपली मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान अशी आता तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे ही पेस्ट मिरचीच्या पेस्टचा छानपैकी पे कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये जे दोन बटाटे होते उकडलेले हे छानपैकी असे हाताने कुस्करून घालून घ्यायचे आहेत इथे दोन्ही आलू आम्ही कुस्करून घालून घेतलेले आहेत सगळे आलू यामध्ये कुस्करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत तर वाटणात मीठ होतं म्हणून यामध्ये कमीच घालायचं आहे थोडंसं मीठ भाजीत टाकायसाठी जे शेंगदाणे आपण घेतले होते याला आता खलबत्त्यामध्ये छानपैकी ओबळ कुटून घ्यायचं आहे कुठलेले जे शेंगदाणे आहेत खलबत्त्यामध्ये हे आता आपण आलूच्या भाजीमध्ये घालून घेतलेले आहेत छानपैकी आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आलूच्या भाजीला आता आपण थोड्या वेळसाठी एक वाफ येऊ देणार आहोत आपली आमटी बघून घेऊयात तर आपल्या आमटीला छानपैकी उकळ फुटलेली आहे छान अशी घट्टसर झालेली आहे आपली आमटी थोड्या वेळ अजून आपण आपल्या आमटीला शिजू देणार आहोत आणि मग गॅसची फ्लेम ऑफ करून द्यायची आहे चला तर आपण आता दशमी बघून घेऊयात तर इथे हवं तेवढं पीठ आपण एका कोपारमध्ये घेऊन घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही कधीही याची इन्स्टंट उपवासाची दशमी बनवू शकता आता आपण यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालून याचा छानपैकी असा डो बनवून घ्यायचा आहे अगदी खूप जास्त को गरम पाणी नाही घालायचं आहे कोमटच पाणी घालायचं आहे ज्याने आपल्या हाताला चटका लागणार नाही इतकं कोमट पाणी हवं आहे आपल्याला तर आपला हा जो डो आहे आपल्याला छानपैकी मळून घ्यायचा आहे असा हातानी बघा नाहीतर आपली ही जी दशमी आहे ही तुटू शकते तव्यावर त्यामुळे छान असा हातानी याला मळून घ्यायचं आहे आपला डो रेडी आहे आता आपण याची दशमी बनवणं स्टार्ट करूयात तर बघा तुम्हाला अशा प्रकारे हातावर छानपैकी दशमी बनवून घ्यायची आहे अशी थापून थापून थोडंसं पीठ घ्यायचं आहे खाली आणि छान अशी थापून आपल्याला याची दशमी बनवून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दशमी बनवून घ्यायची आहे तर आम्ही तुम्हाला मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आमच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात बघा छान अशी आपल्याला भाकरीसारखी ही जी दशमी आहे अशा प्रकारे थापून घ्यायची आहे आणि अगदी इन्स्टंट आणि खायला खूप छान लागते ही तर आपला जो तवा है, आपले आहे हा सुद्धा छानपैकी तापलेला आहे यावर आता आपली दशमी टाकून घ्यायची आहे आणि याला आता वरतून आपण थोडं थोडं पाणी लावायचं आहे थोडा वेळ आता आपण याला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत पाणी याच्यावरचं आटत नाही हा उरलेला डो होता याचीसुद्धा आम्ही आता दशमी बनवून घेतो आहेत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील तर ही जी आपली दशमी आहे तव्यावरची छानपैकी भाजलेली आहे बघा दुसऱ्या साईडने आता आपण याला दोन्ही साईडने भाजून घेऊयात छानपैकी बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या दशमीला आपली दशमी दोन्ही साईडने छानपैकी भाजलेली आहे बघा आता आपण याला गॅसवर भाजून घेऊयात छान सुंदर कलर आलेला आहे आपल्या दशमीला अशी दोन्ही साईडने आपल्याला आता ही गॅसवर भाजून घ्यायची आहे भाकरीसारखीच आपले उपवासाचे तिन्ही पदार्थ बनवून रेडी झालेले आहेत आमटी आलूची भाजी आणि दशमी तर बघा किती सुंदर अशी आपली दशमी झालेली आहे आपली उपवासाची जी थाळी आहे ती बनवून रेडी झालेली आहे तर जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि बेलायकन नक्की प्रेस करा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय